इचलकरंजीतील यंत्रमागधारक वीज ग्राहकानं वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याप्रकरणी जागामालक शोभा खोत व वीज वापरकर्ते प्रमोद गोंडाजे यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणात 45,847 युनिटची वीज चोरी केली असून त्याची रक्कम 15,13,865 रुपये इतकी आहे. वीज चोरीच्या निर्धारित 12 महिन्यांच्या कालावधीत 45,837 युनिटची वीज चोरी करण्यात आली आहे. त्याची रक्कम 15,13,865 रुपये व तडजोड रक्कम 2,20,000 रुपये आहे. ग्राहकास वीज चोरी व दंडाचे बिल दिल्यानंतर मुदतीत ते भरण्यात आलं नाही. वीज चोरी प्रकरणी महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा 2003 कलम 135 अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणच्या भरारी पथकानं 3 डिसेंबर 2021 इचलकरंजी शहरातील लघुदाब औद्योगिक यंत्रमाग वीज जोडणीधारक ग्राहकाच्या वीज मीटर व विद्युत संच मांडणीची पंचासमक्ष तपासणी केली. वीज मीटरच्या डिस्प्लेवरील करंट व टोंगा टेस्टरच्या सहाय्यानं मीटरला येणाऱ्या केबलचा करंट तपासला असता त्यात तफावत आढळून आली. मीटर ॲक्युचेकच्या सहाय्यानं वीज मीटरची तपासणी केली असता त्या अनुक्रमाने -28.66 -28.55% इतक्या संथगतीने फिरत असल्याचं निष्पन्न झालं. मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून अमित काकडे.